विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। गेली 2 वर्ष कोरोनाच्या सावटाखाली लोक घरात बसून त्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि यावर्षी ओला दुष्काळ आणि सुका दुष्काळ असं दोन्ही दुष्काळानं शेतकरी खानापूर तालुक्यातील त्रस्त झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या खानापूर तालुक्यातील MSEB कार्यालयानं वीज तोडायचं कालपासून मोहीम सुरू केलेली आहे। तर अशा ह्या मोहिमेची तक्रार सर्वसामान्य गावातील लोकांच्याकडून आमच्याकडे यायला सुरू झालेली आहे। त्यामुळं आम्ही सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळीने उद्या सकाळी मंगळवार सकाळ 15 दिनांकला सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून नगरपालिकेमध्ये जे MSEBचं मुख्य कार्यालय आहे त्या कार्यालयापर्यंत धडक मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या असं आहेत की आता गावामध्ये प्रत्येक ठिकाणच्या DP बंद करणे, पैसे 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी 5,000-7,000 भरलेले असले तरी त्यांचे कनेक्शन कट करणे, तर आमची प्रशासनाला अशी आजही विनंती आहे की आम्ही उद्या आंदोलनाचा जरी इशारा दिलेला असला तरी सुद्धा जर आपण हे वीज तोडणी तत्काळ नाही थांबवलं आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा तसेच ऊर्जामंत्री राऊतसाहेब यांनी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे की 3 महिन्याचं वीज बिल भरून घ्यावं सुरूचं आणि वीज तोडणी थांबवावी, जर ह्या आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर उद्या मात्र आम्ही मंगळवारी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते MSEBचं ऑफिस या ठिकाणी आम्ही धडक मोर्चा काढणार आहोत। आणि मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सर्व प्रशासनाला विनंती करतोय की लोक अतिशय हलाकीत आणि अडचणीचे दिवस काढत आहेत आणि अशामध्ये जर आपण वीज बिलाचं कनेक्शन जर कट करून लोकांना त्रास नाहक देणार असाल तर मग आम्ही आमच्या स्टाईलमध्ये उद्याच्याला आंदोलन करून आम्ही मग त्याचा जाब विचारू आणि होणाऱ्या परिणामास सर्व प्रशासन जबाबदार असेल, कारण का सभागृहामध्ये उपमुख्यमंत्री असतील आणि ऊर्जामंत्री असतील यांनी आव्हान करून सांगून देखील जर आपण त्याला जर त्याला कोलदंडा घालणार असाल आणि लोकांना नाहक त्रास देणार असाल तर मग मात्र आम्ही आमच्या स्टाईलमध्ये उद्याच्याला आमचं आंदोलन करू आणि उद्याच्या या आंदोलनामध्ये मी सर्वसामान्य सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की आपला पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून सर्व पक्ष हे आंदोलन समजून शेतकऱ्यांच्यासाठी आंदोलन आहे असं समजून प्रत्येकानं आपल्याबरोबर आपल्या भागातील शेतकरी घेऊन उद्या सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपल्याला यायचं आहे आणि ज्या लोकांच्या इतरही काही MSEBच्या विषयात तक्रारी असतील त्या लोकांनी देखील उद्या सकाळी 11 वाजता विटा मध्ये उपस्थित राहायचं आहे।